नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराथी वर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय दिले तातडीने आदेश आठ सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम पी एल ए कोर्टात अर्ज दाखल केला आहे यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे संजय राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत ईडीनं संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात अटक केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर पुढील सुनावणी येत्या सत्तावीस सप्टेंबरला होणार आहे तोपर्यंत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबान कोणत्या गटाला द्यावे याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात बाळासाहेबांच्या प्रथा परंपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे 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 आणि दसरा दसरा मेळावा मेळावा त्याचाच एक भाग त्यामुळे घेण्यावर शिंदे ठाम असे मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पुणे सातारा रायगड नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसात झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत नाशिक अहमदनगर पुणे सातारा रायगड जिल्ह्यांच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे मुख्य सचिवांसह पुणे सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी राज्यातील काही शाळांमध्ये दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत ही वस्तुस्थिती आहे यातून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन रिक्त पदांच्या पन्नास टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येईल अशी माहिती शालेय शाले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली शालेय शिक्षण विभागाची बुधवारी आढावा बैठक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळात झाली वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे बी सी सी आय कडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे बी सी सी आय आपल्या नियमात बदल करण्याची परवानगी मागितली आहे कोर्टाकडून बी सी सी ला परवानगी मिळाल्यास बी सी सी आय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठ सप्टेंबर कर्तव्य पथाचे उद्घाटन करणार आहेत सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या स्मरण शक्तीचे प्रतीक म्हणून बदलले जाणार आहे या प्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आशिया चषकात आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणार आहे दोन्ही संघाचा स्पर्धेतील आवाहन संपुष्टात आले आहे दोन्ही संघाला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज पटनासाठी रवाना होणार आहेत ते चार दिवसापासून दिल्ली दौऱ्यावर होते सकाळी साडे अकरा वाजता नितीश कुमार बिहारसाठी रवाना होणार आहेत आज दिल्लीमध्ये त्यांचा कोणत्याही नेत्यांशी भेटण्याचा प्लॅन नाही बुधवारी नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे